दिवाळीपूर्वी भुसावळ शहरातील प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमण पालिका प्रशासनाने काढण्यास सुरुवात केली होती. मात्र दिवाळीसारखा सण तोंडावर असल्याने अतिक्रमण मोहिमेस तूर्त स्थगिती करण्यात आले होते. तरी देखील अतिक्रमण जैसे थे झाल्याने दिनांक 12 जानेवारी रोजी भुसावळ शहरातील यावर रोडवरील अतिक्रमण पालिका प्रशासक प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आले. अतिक्रमण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, तसेच वारंवार अतिक्रमण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून नागरिकांनी पालिका प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी केले आहे. ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19, भुसावळ. इथून पुढे मात्र कोणत्याही अतिक्रमण धारकाची गय केली जाणार नाही आणि वारंवार जर कोणी रस्त्यावर येऊन अतिक्रमण कोणत्याही स्वरूपाचं करत असेल तर त्याच्यावर रोज दंडात्मक कारवाई करण्याचे नियोजन आहे. मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की बरं तुम्ही शहरवासियांना सांगतो की अतिक्रमण, स्वच्छता आणि विस्कळीत झालेला पाणीपुरवठा यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे आणि नगरपालिकेला त्यांनी सहकार्य करावं अशी माझी सर्वांना नम्र आवाहन आहे.